नमस्कार, मी श्वेता आरज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया झटपट बातम्या। उत्तर प्रदेश मध्ये यमुना नदीत बोट उलटून 17 जणांचा मृत्यू, बोटी मध्ये होते 24 पेक्षा जास्त प्रवासी। देशातील पहिले बुलेट ट्रेनचे पंतप्रधान मोदी व जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी केले भूमिपूजन। बुलेट ट्रेनचे भूमिपूजन झाले, 508 किमीचा मार्ग 700 हेक्टरहून अधिक जमिनीचे संपादन। बुलेट ट्रेन प्रकल्पाची रोजगार निर्मिती होईल ही थापच, हा प्रकल्प तर श्रीमंतांच्या कल्याणाचा, सामना संपादकीय मधून उद्धव ठाकरेंचा टोला। पिंपरीत 3 वर्षीय चिमुरड्याला मारहाण करणाऱ्या शिकवणी शिक्षिकेवर गुन्हा दाखल। कल्याण स्थानकावर लोकलमध्ये जागा अडवणाऱ्या महिलांवर कारवाई, GRP ने 15-20 महिलांना घेतले ताब्यात। गरिबांना उपचार नाकारणाऱ्या बड्या रुग्णालयांचे ऑपरेशन, धर्मादाय आयुक्तांनी वेशांतर करून केले स्टिंग। लालबागचा राजा मंडळाला 486,000 दंड। लक्झरी बस बंदीवरून गोंधळ, मुंबईत दिवसा बंदी, बस मालकांचा कोर्टात जाण्याचा इशारा। विधीचे हजारो विद्यार्थी नापास, अजूनही 7 निकाल बाकी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची चिंता वाढली। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना नोकरीत प्राधान्य। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, मानधनवाढीचा प्रस्ताव तयार, उद्या मुंडे व मुनगंटीवार यांच्या सोबत बैठक। बळीराजाची क्रूर थट्टा, UP सरकारने दिली अवघ्या 9 पैशांची कर्जमाफी। भारत ऑस्ट्रेलिया रविवारी पहिला सामना, चेपॉकवर 30 वर्षानंतर लढणार। सिंधू पी कश्यपची विजयी सलामी, HS प्रणायचे आव्हान मात्र संपुष्टात। मेसीच्या गोल्डमुळे बार्सिलोना विजयी, चॅम्पियन्स लीग मध्ये युव्हेंटसचा उडाला 3-0 असा धुव्वा। मुंबईकर ऋषभने पटकावले 2 कांस्य, युवा पश्चिम आशिया बुद्धिबळ स्पर्धा। शिल्पा शेट्टीच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोटोवर युजर्सनी म्हटले, बरं झालं जीन्स घालून गेली नाहीस। पती रितेश देशमुखला रिसीव्ह करायला गेलेल्या जेनेलियाची हसावे की रडावे अशी झाली अवस्था। आता वेळ झाली इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।